नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आपल्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्यासाठी आपण बरेच वेळेला असं होते की आता प्रत्येकाच्या घरी छोटे छोटे पॉवर टिलर अवजारे असे बरेच आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरटी आहेतच। तर आपल्याला असं प्रसंग येतो की मॅकॅनिक वेळच्या वेळेला मिळत नाही, असे प्रॉब्लेम बरेच वेळेला होतात। तर त्यासाठी मी एक आपल्यासाठी BCS पॉवर टिलर 740 हा ज्याच्या घरी असेल तर त्याचे सर्वसाधारण आपण घरी मेंटेनन्स कसा करू शकतो, त्यासाठी मी एखादा पार्टची आपल्याला आज माहिती देणार आहे। तर BCS पॉवर टिलर 740 चे सर्वसाधारण आपण ऑइल फिल्टर कसा चेंज करावा, अनेक बरेच असे पार्टची माहिती मी वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिपद्वारे आपणाला देणार आहे। तर आज मी आपल्यासाठी ऑइल फिल्टर कसा चेंज करावा, म्हणजे घरच्या घरी आपण कसं चेंज करावा, त्यासाठी मी आज तुम्हाला आज माझ्याकडं मी तयार केलेला डेमो, जेणेकरून आपण तो बघितल्यानंतर आपण तो घरच्या घरी आपण बदलू शकाल अशी मला आशा आहे। आणि त्यासाठी मी आपल्याला हा डेमो आपल्यासाठी प्रेझेंट करत आहे। एअर फिल्टरच्या खालच्या बाजूस ऑइल फिल्टरचे आयताकृती कॅप आहे, त्याला दोन नटबोल्ट आहेत। तर ते दोन नटे काढून आपल्याला तो ऑइल फिल्टरचे कॅप बाहेर काढायचे आहे। तिथं क्लच केबल आणि स्टॉप केबल असल्यामुळं ॲक्सिलेटर केबल एक आहे, तिथून व्यवस्थित कॅप बाहेर काढून तो जुना खराब झालेला ऑइल फिल्टर आपल्याला बाहेर काढायचा आहे। आणि त्यानंतर त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला परत नवीन ऑइल फिल्टर त्यामध्ये फिट करायचा आहे। फेस टू फेस फिट करून नंतर त्यावरती कॅप क्लीन करून आपल्याला फिट करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी आपण ऑइल फिल्टर चेंज करू शकतो। साधारणतः 50 तास झाल्यानंतर आपण हा ऑइल फिल्टर बदलू शकतो। जर हा व्हिडिओ आपणाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईन।